नमस्ते मुद्रिका किचनमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत। आणि आज मी तुमच्यासाठी माझ्या टेरेस गार्डनची टूर घेऊन आलेले आहे की हे दाखवण्याचं कारण एकच आहे की आम्ही इथे घर बांधणार आहोत आणि हे झाडं मला काढावी लागणार आहेत। त्यासाठी मला वाटलं तुम्हाला हे माझं टेरेस गार्डन दाखवावं, ह्याच्यासाठी मी टेरेस गार्डन तुम्हाला दाखवत आहे। तर चला सुरू करूया, चला आता गार्डन बघण्यासाठी सुरू करूया। तर ही माझं पहिलं मी तुम्हाला दाखवते हे लिंबुनीचं झाड आहे। तर मी छोटं रोपटं लावलं होतं एका कलरच्या बादलीमध्ये, तर आता ही एवढं मोठं झालेलं आहे। तर ह्याला फुलं अजून आले नाहीत पण येतील एवढ्यात। तर नंतर हे जास्वंदीचं झाड आहे, खूप मोठं झालेलं आहे हे पण, हे तुम्ही बघू शकता। आणि आज नेमकं फुल नाही ह्याला, तर फुलं आले येतात प्रत्येक वेळेस। हे कळ्या आहे हे ते, तर ह्या कळ्या तुम्ही बघू शकता। आणि नंतर हे अळूचे पानं, तर मी एक ह्याचा व्हिडिओ टाकलेला आहे पाठीमागं अळूच्या वड्या, तर ते तुम्ही पाहायला इथूनच घेत असते। आपल्या भाज्यामध्ये जे वापरते मी ते पुदिना इथून घेते। हा जास्वंदाचं झाड आहे पुन्हा अळ ही। आणि हे बघा खूपच मोठे झालेले आहेत हे, म्हणजे कांडीवेल म्हणतात आमच्याकडं। तर तुमच्याकडं काय म्हणतात ते मला सांगा कमेंटमध्ये, कारण हे कांडीवेल खूपच मोठा झालेला आहे। तर पार खालीपर्यंत जातो आहे हा, तर असा आम्ही ह्याच्यावरून टाकलेला आहे हा। तर तुम्ही बघू शकता खूप छान आलेला आहे हा कांडीवेल। नंतर ह्याच्यामध्येच कोरफड पण लावलेली आहे, जे की मी केसांना लावत असते दरवेळेस। नंतर इथं तुळशी वृंदावन आहे, तर खाली दारापुढं मी ठेवलं होतं पण नंतर त्याला कीड लागली होती म्हणून मी जरा उन्हामध्ये त्याला ठेवल्यावर छान आलेला आहे आता। आणि नंतर त्याच्यानंतर हे झेंडू, झेंडूचे झाडं खूपच आलेले आहेत। ही मखमल म्हणते मी ह्याला, आमच्या इकडं मखमलीचं रोप म्हणतात ह्याला। तर अजून फुलं नाही आले, दिवाळीमध्ये ह्याला फुलं येतात। आणि नंतर हे मूग लावला आहे मी, हे बघू शकता तुम्ही। आणि ह्याच्यामध्येच मोहरीचं झाड पण आलेलं आहे एक। आणि शेंगा येतीलच, आता एक हप्त्यामध्ये ह्याला शेंगा येणार आहेत। तर इथं मी पहिला भोपळ्याचा जो व्हिडिओ टाकला होता तो ह्याच जागेवर होता। आणि तुम्ही भोपळे बघितलेच असतील की किती मोठे होते ते। आणि त्या भोपळ्याच्या व्हिडिओला मला 14,000 व्ह्यूज आलेले आहेत, त्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद। आणि मी हे चॉकलेटची भरणी होती त्याच्यामध्ये हे असं लावलेलं आहे, तर हे खूप छान आलेलं आहे ते बघू शकता तुम्ही। आणि मी हे टांगण्यासाठी असं बनवलेलं आहे हे भरणीमध्ये, चॉकलेटची भरणी आहे। मध्ये पण हे चिनी गुलाब लावलेला आहे, तर तुम्ही बघू शकता किती सुंदर आलेला आहे। हा पण शोपीस मी बाटल्यानी बनवला आहे, पाण्याचे बॉटल आहेत त्याचा मी बनवला आहे। ह्याच्यामध्ये गणेश वेल लावला आहे, चिनी गुलाब लावला आहे, असं मी हे नेहमी बनवत असते काय ना काय। आणि हे बघा नारळ बनवलेला आहे की जो की आपण फ्रूट आणतो त्याची ती जाळी असते ना, त्याच्यामध्ये मी माती भरून हे असं शोपीस बनवलेलं आहे। तर बघा किती सुंदर दिसतो आहे हा, बघू शकता तुम्ही खूपच छान आलेला आहे। नंतर मी हे बाटलीमध्ये पण शोपीस बनवलेला आहे, तर ह्याच्यामध्ये चिनी गुलाबच लावला आहे की हा मी टांगलेला आहे असा। तर इथं बघू शकता तुम्ही खूपच सुंदर दिसतो आहे। तर हे बघा हे मशीनचा टब आहे, हे धुणे पिळण्याचा, मशीन खराब झाली ती त्याच्यातला हा टब आहे। त्याच्यामध्ये मी ही गुलाबाचं झाड लावलं आहे। आणि हे बघा फुलं, तर हे एका फांदीला 5-10-15 एका फांदीला फुलं आहेत। आणि कळ्या पण खूप आहेत, तर हे बघा तुम्ही, मी काडीच लावली होती, काडीपासूनच हा गुलाब तयार झाला आहे। आणि त्याचे इतके फुलं, अजून पण खूपच कळ्या आहेत, तर ते उमलतील। आणि ह्याचं मी गुलाबजल तुम्हाला बनवून दाखवणार आहे, मी घरच्या घरीच गुलाबजल बनवत असते पण आता ह्यावेळेस तुम्हाला हे मी गुलाबजल बनवून दाखवणार आहे, गुलाबजलची रेसिपी। तर मी तुम्ही नक्की बघा। आणि हे बघा खूप खूप छान छान फुलं। आणि हे बघा सदाफुली, आमच्याकडे ह्याला सदाफुली म्हणतात, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा। कारण का मला माझ्या आवडीचं हे फुलं आहे, खूप सुंदर आणि खूप छान, दररोज असतं ह्याला, दररोज फुलं असतात। आपल्याला देवाला फुलं वाहण्यासाठी खूपच छान आहेत। आणि त्याच्यानंतर इथं मी गवती चहा लावला आहे की जेणेकरून मी रोज चहामध्ये टाकते, हे कट केलेले तुम्हाला दिसतच असतील। तर हे गवती चहा मी रोज चहामध्ये वापरते। पुन्हा इथं ओवा आहे, ओव्याचं झाड आहे। इथंच हे आम्ही टॉवेलपासून बनवलेली कुंडी आहे, तर हे बघा टॉवेलपासून बनवली ही कुंडी। आणि त्याच्यामध्ये हे ओवा लावलेला आहे, तर खूपच छान आलेला आहे।
हो वा। तर त्याच्यानंतर हे गुलाब, लाल गुलाब आहे, लाल गुलाबाचं झाड, छोटी कुंडी आहे पण फुलं खूपच आहे। इथं पण गुलाबाचे फुलं आहेत आणि हा मोगरा आहे। तर आता सध्या ह्याला फुलं नाही आहे पण पांढरे फुलं ह्याला खूप छान येतात। आणि नंतर हा शेवगा, शेवग्याचं झाड मी ही रंगाची बादली आहे, रंगाच्या बादलीमध्ये हा शेवगा लावलेला आहे। तर तुम्ही बघू शकता की हा शेवगा किती छान आलेला आहे। तर इथं तीन झाडं आहेत एकाच बादलीत, तर मी ह्याच्यातले वेगळे वेगळे करणार आहे। याला तिन्ही झाडं आहेत, ह्याच्यात तिन्ही पण एकदम छानच आलेले आहेत। ह्याची पण मी भाजी दाखवणार आहे तुम्हाला। आणि नंतर इथं कारल्याचं वेल लागला आहे, कारल्याचा वेल, आणि हे तुम्ही पाहू शकता एवढं मोठं कारलं आलेलं आहे। हे पहिलंच कारलं आहे, एकच कारलं आलं आहे आत्ता सध्या तर। आणि फुलं आलेली आहे सर्व, हे तुम्ही बघू शकता कुठपर्यंत गेला आहे वेल। आणि त्याच्यानंतर हे काकडीचा वेल आहे, हे बघा काकडीचे पानं आहेत। आणि इथं छोट्या छोट्या काकड्या लागलेल्या आहेत, ते बघू शकता तुम्ही, काकड्या छोट्या छोट्या लागल्यात, या अशा छोट्या छोट्या काकड्या आलेल्या आहेत। आणि त्याच्यानंतर इथं मी मिरचीचे रोपटे लावलेले आहेत, हे मिरची, तर ह्याला पण छान फांद्या फुटून इथं फुलं यायला लागलेली आहेत। आणि ही चवळीचा वेल आहे, चवळीचा वेल। नंतर हे काकडीचं तुम्ही बघितलेलंच आहे, शेंड्यापर्यंत काकड्या यायलेल्या आहेत ह्याला, हे बघा हे काकडी। आणि त्याच्यानंतर इथं हा भोपळ्याचा वेल, हा सुकला आहे आता, आणि त्याला हा मोठा भोपळा आहे, हे बघा। तर हा भोपळा मोठा झालेला, आणि तोडायचाच आहे आता। तर खूपच ह्याचं टाईट हे झाले, तर हे बघा। तर हा भोपळा मी तोडलेला आहे आणि ह्याची पण भाजीची रेसिपी मी टाकणार आहे, तर तुम्ही नक्की बघा। हा माझ्या टेरेसवरचा भोपळा। आणि इथं मूग आहे, मूग आहे, नंतर इथं चवळी आहे, हे बघा चवळीला शेंगा आलेले आहेत, हे चवळीच्या शेंगा। तर हे चवळीच्या शेंगा पण आपण तोडूया खाण्यासाठी। खूप खाल्ल्या तोडून तोडून, भाजी पण बनवली पण याचा व्हिडिओ मी टाकलेला नाही। तर आता कमी झालेले आहेत शेंगा, तर आता इथं नवीन चवळी लावली, त्याला खूप येतील शेंगा, तेव्हा मी दाखवेन तुम्हाला। आणि नंतर हा राजगिरा आहे, तर ही राजगिरा मी भाजी दोन तीन वेळा भाजी बनवली ह्याची, आणि हा बियासाठी ठेवलेले आहेत आता। तर हे सर्व बी आहेत, दुसऱ्या वेळेस मी हा बी पेरणार आहे नंतर। आणि हळद आहे इथं, तुळस आहे, पुन्हा इथं पण ओवा आहे, हे डाळिंबाचं झाड आहे। आता हे ह्याची पानाची झडती झालेली आहे, आता नवीन पालवी फुटायला लागली ह्याला। पुन्हा इथं जास्वंद आहे, तर ही मोठा गुच्छ आहे ह्याचा, पण आता आज फूल नाही आहे ह्याला। तर खूप फुलं येतात ह्या जास्वंदाला बी, डबल जास्वंद आहे हे। नंतर ही कांदे लावलेले आहेत मी इथे, तर तुम्ही ह्याच्या पहिला व्हिडिओ ह्याच्यामधला बघितलेला असेल कांद्याचा, तर खूप मोठे मोठे कांदे होते। तर परत मी ह्याच्यामध्ये कांदे आणि मेथी लावली होती, तर हे बघू शकता तुम्ही, मेथीला पण इतके शेंगा आलेले आहेत। तर मी ह्याचं बीच वापरणार आहे, बी लावण्यासाठीच मी मेथी ठेवली। नंतर इथं खूप कोरपड आहे, तर मी ज्या तेल बनवत असते कोरपडचं केसांना लावण्यासाठी, तर इथं कोरपड आहे। आणि हा भेमुंग आहे, हे बघा, हा एक एवढा मोठा धुण्याचा टप तुटला होता माझा, तर मी हे त्याच्यामध्ये भेमुंग लावला आहे। तर खूप आता ह्याला फुलं आणि शेंगा येतील, आलेले असतील मला असं वाटतं, नाही आलेले अजून। तर हे बघू शकता तुम्ही, कसला भरगच्च आलेला आहे टबमध्ये। आणि हे तर पिंपळाचं झाड आहे, हे शोचं झाड आहे, हे बांबूचं झाड आहे, नंतर इथं कढीपत्त्याचं झाड आहे, आणि पुन्हा हे मांडणीवर मी हे असे लावलेले आहेत बॉटलमध्ये। तर हे पहा, असे बॉटलमध्ये सगळे चिनी गुलाब लावलेले आहेत, कोरपड आहे वरती, आणि ह्या श्रीखंडच्या डब्यामध्ये पण तुळस लावलेली आहे। नंतर हा गुलाब आहे, बटन रोज, ह्याला पण खूप गुच्छ येतात फुलांचे। आणि मी याला काही माती असं वेगळं खत घालत नाही आहे,
जो की आपला दररोजचा किचनमधला भाजीपाला असतो, फळांचे साले, भाज्यांचे देठं, हे ते सर्व ते मी एका बादलीत भिजत टाकते पाण्यामध्ये आणि ती पाणी मी ह्याला घालत असते. तर हे बघू शकता तुम्ही, इथं पांढरी सदाफुली आहे, लाल ठिपक्याची खूपच सुंदर फुलं आहे. आणि नंतर हे मखमली, हे शो पीस आहे. हे ही मखमलीची मी अशी लाईन लावलेली आहे. हे बघा तुम्ही, हे सगळ्या मखमली आहेत अशा, तर छोट्या छोट्या ह्याच्यामध्ये लावलेत. आणि ह्याला दिवाळीमध्ये फुलं खूप येतील, नंतर मी तुम्हाला दाखवणच दिवाळीमध्ये. तर हे आता तुम्ही सध्या बघू शकता, खूप अशी लाईनीनं लावलेली आहे मी. आणि हा मोरपंख, मोरपिसाचा असं इतकं सुंदर फुल माझ्या टेरेसवर आहे. तर तुम्ही ही एकदमच छान छान दिसणाऱ्या कळ्या छोटे छोटे, आणि हे उमललेलं फूल तुम्ही बघा. नंतर मी ह्याच्यामध्ये हे लावलेली आहे, हे बघा, निळ्या फुलांची गोकर्णी. गोकर्णी म्हणतात आमच्या इकडे, तुमच्याकडे काय म्हणतात ते कमेंटमध्ये सांगा. आणि हा आंबा पण आलेला आहे इथं, जे की आंबे आपण खाऊन टा ह्याच्यामध्ये लावले होते, त्याचे झाडं उगवलेत आंब्याचे. आणि ही गुलछडी होती, पण एकामध्ये खूप आल्यामुळं त्याला फुलं येऊन गेलेली आहेत आता. आणि नंतर हे ह्याचं पण पांढरं फूल येतं ह्या पण झाडाला. आणि हा पण गुलाब बघा, हे छोट्याशा कुंडीमध्ये आहे, पण एवढे गुलाब आहेत त्याला. हे बघा छोटी, हे बघा छोटीशीच कुंडी आहे, ह्याच्यामध्ये खूपच गुलाब आहे सारे. जास्त मोठं पण नाही आहे झाड, छोटंच झाड आहे, पण फुलाने गजबजून गेलेलं आहे. तर याला मी फक्त ते आपलं दररोजची किचन वेस्ट असतो ना, ते पाण्यामध्ये भिजाय घालून ते पाणी घालत असते, त्याच्यावरच एवढे फुलं येतात आहे. आणि हा इथं पण बघू शकता तुम्ही, खूप सुंदरच रंग आलेला आहे. आणि हे आता आज कळी उमलली, आणि टेरेस टेरेसवर ऊन असल्यामुळं थोडे असे कोमेजलेत. आणि हा सदाफुली, ती पण छोट्या बकेटमध्येच लावलेली आहे. इथं निळे फुलं आलेले आहेत खूप सुंदर सुंदर, छोटे छोटे फुलं आहे गोकर्णीला. आणि शेंगा खूप येतात आहे, हे बघा या गोकर्णीच्या शेंगा खूप बी पडतं याचं. हे प्रत्येक वर्षी मी परत दुसऱ्या ह्याच्यामध्ये लावत असते. तर इथे पण हे धुण्याचं मशीन, त्याचा मोठा हा टब, त्याचे दोन टब आहेत, हे इथं दोन आहेत. तर याच्यामध्ये एका ताळू लावलेत मी, आणि एकामध्ये ही जास्वंदी आहे. तर जास्वंदी दोन कलरमध्ये आहे. तर हे फुलं बघा, असे दररोज फुलं असतात. आता गणपतीमध्ये दररोज फुल वाहायला वाहण्यासाठी दररोजच जास्वंदीचं फुल माझ्याकडं असतं. हे बघा फुलं कळ्या, इथं बघा एवढं मोठं झालेलं आहे. खूपच छान छान फुलं असतात, आणि दररोज असतात, हे कंटिन्यू फुल राहतं. कधी असं नाही की याला फूल नाही म्हणून, खूप फुलं येतात ह्या जास्वंदीला. छोटीशी जास्वंदी आहे, छोटं फुलं आहे. नंतर हा शोपीस बनवलेला आहे मी. तर हे बघा, बघू शकता तुम्ही, नारळाच्या ह्याच्यामध्ये करवंटीमध्ये असे लावलेले आहेत. आणि हे बॉटलचा बनवला आहे, तर खूपच सुंदर लागलेला आहे. तर अशा तऱ्हेने हे माझं टेरेस गार्डन मी तुम्हाला दाखवलं आहे. जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.